आज अकरा नोव्हेंबर मी अरुण खोडके शिवचिंतन भाग क्रमांक एक हजार चारशे एकाहत्तर शिवकाल जाणून घेण्यासाठी केवळ बखरींचा अभ्यास करून चालत नाही तर मोगल बादशाह तवारिका लिहून घेत असत त्यावरून तत्कालीन कालखंडाचा अचूक बोध होत असे अकबरनामा शहाजांचा बादशाहनामा औरंगजेबाच्या अकबरात भीमसेन सक्षण दिलकुशा नावाचा फारशी ग्रंथ विजापूरच्या आदिलशाचा अभ्यास करण्याकरिता बसातीन उस सलातीन याचा अभ्यास तर अहमदनगरच्या निजामशाहीचा अभ्यास करण्याकरिता बुरानी आणि मासिर ही फारसी ग्रंथ अभ्यासावीच लागतात याशिवाय राजस्थानी रेकॉर्ड्समध्ये तसेच दख्खनी कवी मुल्ला अनुसृती आणि हासमी यांची काव्ये अभ्यासावी लागतात याशिवाय भारतभर पाश्चात्य प्रवाशी सर टॉमस रो जॉन फ्रायर टॅव्हॅनियर डेलॉन कॅरेरी मनुची नॉरिस ॲबेकॅरी यांची प्रवास वर्णने आणि डायऱ्या मौलिक साधन म्हणून पाहिले जाते डच इंग्लिश पोर्तुगीज यांची फॅक्टरी देखील, शिवकाल समजावून देतो मद्रास शासनाने प्रसिद्ध केलेले जॉन सिरीज तेलिचेरी कॉरस्पॉन्डन्स सिरीज इनवर्स आउटवर्ड्स मिनिट्स याशिवाय अनेक डायऱ्या शिवकालाबद्दल भरपूर माहिती देऊ शकतात बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी